रयत शिक्षण संस्थेच्या पनवेलीतील महात्मा फुले कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात मंगळवारी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेशी असणारे ऋणानुबंध व्यक्त करत कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज आणि महात्मा गांधी यांनी घालून दिलेला आदर्श आपण जोपासला पाहिजे, तसेच साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अंगीकारल्यास जीवनामध्ये यशस्वी होता येते असे प्रतिपादन केले. आपल्याला चांगलं तुमचं साधारण प्रावीण्य दिसलं तर नोकरी तुमच्या पायाशी चालू नये. तुला प्राध्यापिका व्हायचं असेल, शिक्षिका व्हायची असेल, संगीतचं काय व्हायचं असेल तर नोकरी आपल्याला सहजगत्या मिळणार आहे. आणि म्हणून आपलं प्रावीण्य तुमचं तुम्ही तुमच्या क्षेत्रात सायन्स असेल, कॉमर्स असेल दाखवलं तर हल्ली काय असतं माहिती आहे का, कॉलेजमध्ये एक सेल असतो, सेल म्हणजे विक्रीचा सेल नाही तर तो बेस्ट हा प्लेसमेंट सेल असतो. काही कंपन्यांचे लोक तुमच्या कॉलेजला येतात आणि मग नोकरी देतात. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं नोकरीला द्यायचं म्हणजे साला 5-10 इंटरव्ह्यू झाल्या अजून काही नोकरी लागत नाही, मग ते कंटाळतात. 8-10 इंटरव्ह्यू झाल्या, इंटरव्ह्यूचा कॉल येतो पण इंटरव्ह्यू सिलेक्ट होत नाही. पण त्याहीपेक्षा आपण जर आपलं हे जर चांगलं असलं, अभ्यास चांगला केला असेल, चांगल्यानं लक्ष दिलं असेल तर आपल्याला क्षेत्रामध्ये कुठलाही तुमचा विषय असू द्या. आता आपल्याला इथं त्यांनी सांगितलं असं आणि आता दिलं आपल्याला ते फक्त नेहमीचे विषय आहेत ते सोडून सुद्धा आपण मेकॅनिकलचं मला वाटते तुमचं इलेक्ट्रिकल वगैरे अशा प्रकारचं हे साधन ते सुद्धा शिक्षण आलं आहे. युनिव्हर्सिटी सरकारी धोरण आता बदललेलं आहे. कर्मवीर अण्णांचा वारसा आपल्याला मिळाला आहे. ते लातपर्यंत तिथं पाणी काढायला आपण म्हणतो ना, तशा प्रकारचं आपल्या धमक असली पाहिजे आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे यांनी स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण होण्यासाठी कला आणि क्रीडेस शिक्षणाची जोड असणे आवश्यक आहे. स्वावलंबी शिक्षण हे कर्मवीरांचे व्रत विद्यार्थ्यांनी अंगीकारणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये कर्मवीरांचे योगदान खूप मोठे असून त्यांनी शिक्षण क्षेत्रात अमूल्य क्रांती केली. त्यांनी समाजासाठी केलेला त्याग, त्यांची निस्पृहपणे केलेली सेवा याची आपण आठवण ठेवली पाहिजे आणि आपल्याला मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन त्याचे सोने केले पाहिजे असे सांगितले. महात्मा गांधीजींनी कर्मवीर अण्णांना एक प्रश्न विचारला की तुम्ही या बस्ती ग्रहाला शाहू महाराजांचं नाव देत आहात, शाहू महाराजांनी तुम्हाला किती पैसे दिले? साधा प्रश्न होता पण तो प्रश्न कुणाचा होता? राष्ट्रपित्या महात्मा गांधीजींचा. लाख मोलाचा प्रश्न त्यांना असा विचारला की तुम्हाला शाहू महाराजांनी किती पैसे दिले. अण्णांनी दिलेलं उत्तर खूप समर्पक आहे मित्रांनो. अण्णांनी सांगितलं की शाहू महाराजांनी मला पैसे नाही दिले पण शैक्षणिक कार्य करण्याची प्रेरणा मात्र त्याने दिली, म्हणून मी त्यांचं नाव या वस्तीग्रहाला देत आहे. अशी माणसं निर्माण करणं, अशा स्वरूपाची समाज व्यवस्था पुढं निर्माण करणं हे युगायुगातून एखादाच माणूस असा जन्माला येतो आणि अशा माणसांचं कार्य चिरंतन लक्षात राहतं. चिरंतन लक्षात नुसतंच लक्षात राहत नाही तर तुमच्या आमच्या आमच्या सारख्या माणसाला जगण्याची नवी ऊर्जा देण्याचा प्रयत्न करतं आणि म्हणूनच आपण अशा माणसांच्या जयंती साजरी करतो, त्यांच्या विचारांची उजळण करतो, त्यांच्या विचारांची आराधना करतो, त्यांच्या विचारांचं तो जागर करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून आम्ही आमच्या जगण्याच्या प्रेरणा शोधण्याचा प्रयत्न करतो. आज अशा स्वरूपाची जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्याच्या पाठीमागचं काय कारण आहे? कशासाठी ठाकूर साहेबांनी हे सगळं उपजाप करायची गरज आहे? तर येणारी जी नवी पिढी आहे त्या नव्या पिढीला अण्णांचे विचार माहीत व्हावे, फुल्यांचे विचार माहीत व्हावे, शाहू महाराजांचे विचार माहीत व्हावे. यांनी समाज घडवण्यासाठी कोणती कोणत्या मुशीमध्ये ही माणसं जन्माला आली ती मूस माहीत व्हावी आणि त्याच्यातून एक नवी प्रेरणा, नव्या विचारांची जडणघडण झालेली ही समाज व्यवस्था निर्माण व्हावी याच्यासाठी केलेला हा सगळा प्रयोग आहे. यावेळी सहसचिव प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे, संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर, अतुल पाटील, डी बी पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर आर ए पाटील, डॉक्टर एन बी पवार, प्राध्यापक प्रवीण गायकर, डॉक्टर प्रफुल्ल वशेणीकर, डॉक्टर यशवंत उलवेकर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर आर ए पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान जयंती निमित्ताने महाविद्यालयात कर्मवीर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये व्याख्याने, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांसारखे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.